ज्या व्यक्तीला मी माझी लाईफ मानली, सगळं मानलं, ती आज मला सोडून द्यायच्या गोष्टी करते. अचानक माझी बहीण रडत होती, शकुली लहान होती ती, आणि मला नंतर पप्पांनी सांगितलं की मम्मीचा डेंजर ऍक्सिडेंट झालेला आहे तिच्या. त्यावेळेस 12th मध्ये दोनदा फेल झालो होतो, बिकॉज ऑफ ऑल, दोनदा पण नाही, 3 वेळा 4 मार्कशीट आहेत माझ्याकडे 12th. असं जोरात रडायचं असेल तर आता मी असं तोंडात उशी टाकायचो, कोंबायचो. आणि मग मी हे त्या ब्रेकअप नंतरच वर्षभराने मी काढला होता. ह्याचा अर्थ असा होता, या प्रिन्सेस टॅटूचा अर्थ असा होता, दोघांमध्ये कधी तिसरी व्यक्ती नाही आली पाहिजे कोणी. ही ब्रेकअप व्लॉग मी बनवून टाकलेला आहे. मम्मी म्हणत होती मला नको बनवू. मला हे सांगायचं आहे की मी फायनली ब्रेकअप व्लॉग केलेला आहे. तर जय महाराष्ट्र पब्लिक, परत एकदा स्वागत तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आजचा ब्लॉग, जसं की मी तुम्हाला लास्ट ब्लॉग मध्ये सांगितलं होतं की आजचा ब्लॉग हा ब्रेकअप, माझ्या ब्रेकअप स्टोरीवरच असणार आहे. आणि ब्लॉग चालू करायच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की मी माझ्या त्या एका फेज मधनं ज्या गोष्टी शिकलो त्या पण मला तुम्हाला सांगायच्या आहेत, आणि ती स्टोरी पण मला तुम्हाला सांगायची आहे. आणि पॉझिटिव्हली घ्या, मी जास्त डीप जाणार नाही. मला ह्याच्यामध्ये कोणाला असं काय ब्लेम करायचं नाहीये की ती व्यक्ती माझ्यासोबत अशी वागली तशी वागली मग मला असं तसं, नाही. जे झालं त्याला इक्वली मी पण रिस्पॉन्सिबल असतो. प्रत्येक वेळेस म्हणजे कसं होतं की पार्टनरला कुठल्या ब्लेम केलं जातं किंवा काय होतं, तर ते ब्लेम गेम मला करायचं नाहीये. मी स्वतःला पण रिस्पॉन्सिबल मानतो, कारण मी माझ्या चॉईसने त्या ह्याच्यामध्ये होतो. तर येस, मी आता सांगायला चालू करतोय, पण त्याआधी एक गोष्ट सांगतोय की हा व्लॉग मी आता यासाठी टाकतोय कारण ह्याच्यानंतरचा व्लॉग, त्याच्यामध्ये मी माझी बेटर हाफ, माझी लाईफ पार्टनर, मी माझ्या बायकोला इंट्रोड्यूस करणार आहे. आणि मग त्यानंतर हा असा पास्ट मधला विषय कधी मला काढायचा नाहीये. तर हा ठीक आहे, चालू करू. तर आता त्या ब्रेकअपला अराऊंड मला वाटते 6 ते 7 वर्ष झालेले आहेत. आणि 11th पासून माझं होतं, 11th पासून होतं. 11th ला सगळं स्टार्ट झालं, सगळं झालं, सगळं मस्त चालू होतं. पहिलं आमच्या दोघांमध्ये होतं, नंतर आम्ही जाऊन घरी सांगितलं, म्हणजे मीच घरी सांगितलं पहिल्यांदा, आणि मग तिने पण सांगितलं. सगळं झालं आणि सगळं चांगलं चाललं होतं. मी पण खुश होतो कारण मला माझं पहिलं होतं, ते माझ्या लाईफमधलं पहिलं होतं. सगळं म्हणजे चांगलं चाललं. एका साईडला बघा, तुम्ही इमॅजिन करा की सगळं चांगलं चालू आहे इथे. आणि त्या रात्री येऊन मी झोपलो त्याच थॉटनी की माझं सगळं लाईफमध्ये सेट आहे, आता माझं एज्युकेशन आणि मला माझी लाईफ पार्टनर सगळं आहे, सगळं चांगलं आहे. या थॉटनी, या हॅपीनेसमध्ये मी झोपलो. आणि जेव्हा मी सकाळी उठतोय तेव्हा मला हे समजतंय की असं काहीच राहिलेलं नाहीये, तिला माझ्यासोबत राहायचं नाहीये. आणि तिचे जे रिझन्स होते ते तिच्या ह्यानी बरोबर होते असं म्हणलं तरी काही हरकत नाही. तिने जो डिसिजन घेतला तो माझ्या चांगल्यासाठी घेतला असं तिचं म्हणणं होतं. पण ठीक आहे, बट मी सकाळी उठल्यानंतर ज्या गोष्टी मी ऐकल्या की ज्या व्यक्तीला मी माझी लाईफ मानली, सगळं मानलं, ती आज मला सोडून द्यायच्या गोष्टी करते. अचानक रात्री मी झोपलो होतो तेव्हा काही नव्हतं, आणि सकाळी उठल्यावर सगळं बिघडून गेलं होतं. सो तिथनं मेन प्रॉब्लेम चालू झाले त्या एका इन्सिडेंट नंतर. आणि मग खूप आमच्यामध्ये पण खूप डिस्टन्स, वादविवाद खूप व्हायला लागले. आणि मेन म्हणजे सर्वात चुकीची गोष्ट अशी झाली की माझ्या घरच्यांना माझ्यामुळे खूप त्रास झाला, कारण मी एवढा हट्टी आणि एवढं चुकीचं वागायचो तेव्हा समजायचं नाही, कारण तेव्हा फक्त तेवढंच दिसायचं मला की हे मला पाहिजे, मला पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि मेन म्हणजे सर्वात चुकीची गोष्ट ही होऊन जाते जी नाही झाली पाहिजे, की आपण आपली सेल्फ रिस्पेक्ट गमावतो अशा रिलेशनशिपमध्ये, जे मला असं वाटतं की मी फार चुकत होतो त्या बाबतीत. आणि मी पण तेच वागत होतो जे मी नंतर माझ्या व्हिडिओजमध्ये सगळ्यांना सांगतो की तसं नका करू म्हणून. माझ्या फॅमिलीवर फार निगेटिव्ह इफेक्ट पडायला लागला, म्हणजे कोणच खुश नव्हतं घरात. मला समजायचं की माझ्या अशा वागण्यामुळे ह्यांच्यावर काय होतं, ह्यांचं मला ते फेस समजायचे. मला आता ते बोलताना पण असं वाटतं की मी का बोलतोय ते, कारण मी कधीच अशा गोष्टी बोलत नाही, कारण मला डेंजर, म्हणजे मला डेंजर एकदम खराब वाटतं त्या गोष्टी बोलायला. मला नाही बोलू असं वाटत ती गोष्ट. बट सगळं झालं आणि 2-3 गोष्टी मी तुम्हाला सांगतो सगळ्यात घाणेरड्या मी फेस केलेल्या. आणि मला त्याच्यामध्ये जो त्रास होत होता, लिटरली मी एवढं रडायचो, लहान मुलगा असल्यासारखं एवढं रडायचो मी डेंजर, म्हणजे झोपलो कधी आणि मला दाखवायचं नाही की मला त्रास होतोय, मला त्रास होतोय मला दाखवायचं नाही,
ते मी असं तोंडात उशी घेऊन घेऊन असं रडलेलं आणि सगळं माझ्यात काढलेलं आहे. मनातलं की नाही मला हे सोडायचं, मला विसरायचंय. आणि म्हणतो एक माझा ट्रस्ट ब्रेक झाला त्या पॉईंटला, माझा ॲक्च्युअल ट्रस्ट ब्रेक झाला त्या पॉईंटला, की ज्या व्यक्तीला मी माझं सगळं मानलं होतं, जिला माझ्या सगळ्या गोष्टी माहिती होत्या, ती मला सोडायचं बोलू कसं शकते, म्हणजे रागत नाही एवढं फर्मली सोडायचं कसं बोलू शकते. तर मला माझा असा ट्रस्ट ब्रेक होऊन गेला होता पूर्ण सगळ्या गोष्टींवरनं. माझ्याकडनं मी तुम्हाला सांगतो, माझ्याकडनं मेनली कधी सुटलं, म्हणतो ना आता की ब्रेकअप आपण करतोय किंवा सगळं तुटतंय तेव्हा, असं नाही सुटत, वेळ लागतो, आपलं मन नाही राहत त्या गोष्टीपासून. तर माझं एक्झॅक्टली कधी सुटलं आणि कुठल्या गोष्टीमुळे मला एक वेगळी एनर्जी किंवा एक काय म्हणतो, एक वाटलं की नाही नाही बास झालं, आता थांबलं पाहिजे, तर मला कधी वाटलं ते. तर एक दिवशी मला पप्पांचा कॉल आला. पप्पा म्हणले, अरे मम्मीला थोडं काहीतरी बरं वाटत नाहीये, तर तू ही दुकानाची इथे ये, आपण दवाखान्यात जाऊ. ती दवाखान्यात गेलेली ऑलरेडी. मी दुकानाची इथे गेलो आणि तिथे गेल्या पप्पा म्हणले, काय नाही मम्मीला काय नाही झालं, फक्त हॉस्पिटलमध्ये तिला ऍडमिट केलंय, आपण जाऊ, एवढं काय नाही झालं. तर त्यांनी जो विश्वास दिला मला, त्यामुळे असं वाटलं की मम्मीला एवढं काही झालं नाहीये. आणि मग मी गेलो हॉस्पिटलला, तर माझी बहीण रडत होती, शकुली लहान होती ती, आणि ती रडत होती, आणि ती अशी एकदम विचित्र रडत होती. तर मला असं वाटलं ही काय एवढी घाबरली, वाटले छोट्याशा गोष्टीला काहीतरी घाबरून गेली. मी तिच्याकडे कोण हसायला लागलो आणि तिला म्हणायला लागली, काय ती एवढी रडती, काय एवढं काय झाले. तर त्यावेळेस ती तिथे सगळ्यांमध्ये उठून मला एक गोष्ट बोलली, तू शांत बस, हे तुझ्यामुळे झाले. आणि मला नंतर पप्पांनी सांगितलं की मम्मीचा डेंजर ऍक्सिडेंट झालेला आहे, तिच्या तुटलेला डिव्हायडर असतो ना, तुटलेला डिव्हायडर तिच्या पायामध्ये गेलाय. आणि हा, ते मला डायरेक्ट डोळ्यासमोरच येतं असं सगळं. तर ते झालेलं आहे. मी आतमध्ये बघायला गेलो मम्मीला, तर मम्मीला बघायला गेलो आणि तिचा हात मी पकडला, की काय झालं. मी घाबरलो, मला अरे घामाला एकदम, की काय झालं. तर मला तोपर्यंत माझ्या कुलीच्या बोलण्यात समजलं होतं की काय झालं होतं. तर मला समजून गेलं की मम्मीने त्याच गोष्टीचं टेन्शन घेतलं, की मी किती त्या एका व्यक्तीच्या मागे लागलेलो, की नको सोडू मला, आपण करू काहीतरी, आपण करू काहीतरी, असं खूप करत होतो. तर मम्मीने त्या गोष्टी टेन्शन घेतलं होतं. आणि मग नंतर मी गेलो, तर मम्मीच्या नजरेत मला एकच गोष्ट दिसली, की प्लीज तो नाद सोड आता. पण हे पण सांगायचं आहे की मी त्यावेळेस 12th दोनदा फेल झालो होतो, बिकॉज ऑफ ऑल, दोनदा पण नाही, 3 वेळा 4 मार्कशीट माझ्याकडे 12th 4 मार्कशीट. त्यानंतर मी फेल झालो त्याच्यामध्ये. सगळं म्हणजे कशाचंच लक्ष नव्हतं माझं, मला फक्त तेवढी एक तीच आणि तो एक व्यक्ती दिसत आहे, मला ती पाहिजे होती. म्हणजे मी माझ्या फॅमिलीला पण कुठे ठेवलं नव्हतं. माझी बहीण जसं मला रडून चिडून ज्या ह्यानी बोलली फर्स्ट टाइम, मला एकदम, मी म्हणलं की नाही आता मी थांबणार आहे, काही झालं तरी मला हे नकोय. ज्यावेळेस मी नकोय म्हणायला लागलो, त्यावेळेस त्या व्यक्तीला वाटलं की आता नीट सगळं झालं पाहिजे. असे म्हणजे बरेच प्रॉब्लेम झाले, एका पॉईंटला येऊन ते एंड झालं, सगळं संपलं, सगळं झालं. आणि त्यानंतरचे पुढचे 2 ते 3 वर्ष माझ्यासाठी खूप जास्त अवघड गेले माझ्यासाठी. म्हणजे मला कुणावर ट्रस्ट करायलाच खूप प्रॉब्लेम होत होता, की कुणावर ट्रस्ट करू तर कसं करू, तिथंच मला जमत नव्हतं. आणि मी खूप असा शांत झालो होतो, आणि खूप स्वतःला त्रास होत होता मला खूप जास्त. मी तुम्हाला बोललो ना की मला एवढा त्रास व्हायचा की मी रात्री झोपेत असं चिडचिड करायचो, आणि मला जर जोरात रडायचं असेल तर मी असं तोंडात उशी टाकायचो, कोंबायचो, आणि मग मी बाहेर काढायचो सगळं माझं. पण मला कळून द्यायचं नव्हतं कुणाला की मला एवढा त्रास होतोय त्या गोष्टीचा. पण मी स्ट्रॉंग राहिलो. मी नेहमी माझ्या मम्मी पप्पांचं, जे जी लोक मला मॅटर करतात माझ्या आयुष्यामध्ये, त्यांना समोर आणलं त्या पूर्ण फेजमध्ये, त्यांच्या चेहरे समोर आणले, त्यांना त्यांच्याकडे बघितलं, आणि ह्या गोष्टीतनं मी हळूहळू सावरलो. मग मी ग्रॅज्युएशन केलं, मी ग्रॅज्युएशन डिस्टिंक्शनमध्ये केलं, मी लॉ कम्प्लीट केलं, डिस्टिंक्शनमध्ये कम्प्लीट केलं. आणि मग मी नंतर बाकी सगळ्या गोष्टींमध्ये पडलो, जे जे काय आत्ता मी करतोय ती सगळी ग्रोथ माझी त्या सगळ्यानंतर झाली. आणि मला असं वाटते मी जेव्हा एका गोष्टीकडे फोकस केलं त्यामुळं ते झालं. मला माहीत नाही मी किती गडबडून बोललो असेल, कारण जेव्हा पण मी हा विषय काढतो मला असा घामायला लागतो सगळा.
कारण मी कधीच हा बोलत नाही, मी फार कमी लोकांना हे सांगितलेलं आहे, तर मला स्वतःला नाही आवडत त्या गोष्टी बोलायला. तेच सांगा तर काहीच मी हे शिकलोय की किती पण अवघड परिस्थिती असू दे, किती पण वाटत आहे की खूप त्रास होतोय, काय होतंय, आपला फोकस दुसरीकडे शिफ्ट करा. पहिला आपला फोकस काय असतो, ती व्यक्ती म्हणजे फक्त तीच व्यक्ती, बाकी आयुष्यात करणाऱ्या खूप गोष्टी आपण तिकडे लक्ष देऊ. त्यानंतर ना मी कधी कोणावर ट्रस्ट करू शकलो कम्प्लिटली, ना मी काय कुठल्या ह्याच्यामध्ये पडलो. मी प्रयत्न केले की मी करू शकतो का, पण मला फार प्रॉब्लेम झालेला की असं कम्प्लिटली कोणावर ट्रस्ट करण्याचा, कारण तेवढा झटका मला त्या दिवशी सकाळी डेंजर बसला होता. तर यस, मी या गोष्टी शिकलो याच्यामधून की दोघांमध्ये कधी तिसरी व्यक्ती नाही आली पाहिजे कोणी, दोघांमधले जे विषय ते दोघांमध्येच सॉल्व झाले पाहिजे, कारण ज्या काही भांडणं होतात किंवा जे काही होतं ना ते त्या दोघांमध्ये होतं आणि त्यांना त्याचा डेप्थ आणि त्याचा इम्पॉर्टन्स त्या दोघांनाच माहिती असतं. तिसरा पर्सन येऊन बोलणार किंवा समजवणार काय करणार ना, तर तो काहीतरी जज करूनच बोलणार. त्यामुळे दोघांमधले इश्यू प्लीज दोघांमध्येच सॉल्व्ह करा. ही दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट मला असं वाटते की आपण त्या रिलेशनशिपमध्ये अशा लाचार होऊन जातो, म्हणजे एकदम आपण आपला सेल्फ रिस्पेक्ट विसरून जातो. कधी कधी असं व्हायचं की माझा इन्सल्ट होतो हे पण मला समजायचं नाही. सो ह्या गोष्टी नाही झाल्या पाहिजे. आपण आपली सेल्फ रिस्पेक्ट विसरून कुठल्या रिलेशनशिपमध्ये नाही राहिलं पाहिजे. आणि ज्यावेळेस मी असं म्हणत होतो त्या व्यक्तीला की मला प्लीज सोडून जाऊ नको, लिटरली आय वॉज, समजून घ्यायला होते की नको मला सोडून जाऊ किंवा काय नको करून जाऊ, त्यावेळेस सतत माझ्या मनात काय थॉट येत होते माहितीये का, की एवढं प्रेम करणारी व्यक्ती मला परत भेटेल का, एवढं काळजी करणारी व्यक्ती मला परत भेटेल का, हे थॉट येऊन मी माझा सगळं विसरून जात होतो. मला फक्त वाटत होती की हीच माझ्यावर एवढं प्रेम करू शकते, हीच माझ्यावर माझी एवढी केअर घेऊ शकते, दुसरं कोणी नाही. आणि मग त्या एका थॉटनी मी त्या व्यक्तीला माझं असं होतं की मला नाही, मला सोडायचं नाही, मला काही करून पाहिजेच. तर काहीच असं नसतं. प्रत्येकाच्या लाईफमध्ये एक बॅड फेज, एक बॅड पॅच अशी येत राहतात, जातात येतात. आणि असं नसतं की कोणी मिळणार नाही किंवा असं काही होत नसतं. मला मिळाली आहे, तुम्हाला पण 100% मिळेल. समोरच्या व्यक्तीला प्लीज त्याला हेट कमेंट्स प्लीज करू नका, कारण मी कुणालाही याच्यामध्ये ब्लेम करत नाहीये. जे झालं, जे काय झालं त्याला मी इक्वली रिस्पॉन्सिबल होतो, कारण मी माझ्या चॉईसनी त्याच्यामध्ये होतो. सो निगेटिव्ह कमेंट्स करू नका, केल्या तर पॉझिटिव्ह कमेंट्स करा की तुम्हाला खरंच थोडं तरी मोटिवेशन किंवा थोडं तरी तुम्ही काही ह्याच्यातनं शिकलात किंवा काही इन्स्पायर झालात किंवा व्हॉट एव्हर एनिथिंग, तर मला कमेंट करून सांगा नक्की. एवढंच म्हणेल, पास झालं. हे जे टॅटू आहे हे त्या ब्रेकअप नंतरच वर्षभराने मी काढला होता. ह्याचा अर्थ असा होता, या प्रिन्सेस टॅटूचा अर्थ असा होता की ह्याचा थॉट होता हा प्रिन्सेसचा धरून, की आय मे नॉट बी अ प्रिन्स बट आय विल ट्रीट माय गर्ल लाईक अ प्रिन्सेस. सो मी असं म्हणलं होतं की आता करेल तर ती फायनलच असेल आणि जी होईल ती माझी प्रिन्सेस असेल आणि मी तिला प्रिन्सेस सारखं ट्रीट करेल. आणि प्रिन्सेस सारखं का, क्वीन सारखं का नाही, तर जो आपले वडील, एक वडील आपल्या मुलीला प्रिन्सेस सारखे ठेवतात, तर मला माझ्या पार्टनरला पण तोच विश्वास द्यायचा आहे, कारण ती पण हा ब्लॉग बघणार आहे की मी तुला तसंच ठेवेल जसं तुझे वडील तुला आत्तापर्यंत ठेवत आलं, आणि तेवढंच प्रेम देईल, त्याच्यापेक्षा जास्त पण देईल. मी ह्याच्यामध्ये एक गोष्ट करणार आहे की मी मम्मीशी हे कधी गोष्ट बोललो ना आत्तापर्यंत एवढं सगळं होऊन, तर मी डायरेक्ट ब्लॉगमध्ये तिला दोन प्रश्न विचारणार, ते प्रश्न काय तुम्ही ब्लॉगमध्ये बघा. बसून बोल, तू दिसणार ना मम्मा, दिसणार तर असंच असं असतं सगळं. एवढं स्ट्रगल असतो मला ब्लॉग करण्यासाठी गाईज, तुम्हाला समजलं असेल आता. तर तू मम्मा टॉपिक बरोबर ओळखलाय, इथं बघ रे इकडे टॉपिक बरोबर ओळखलायस तू, की ब्रेकअप ब्लॉग मी बनवून टाकलेलं आहे. मम्मी म्हणत होती मला नको बनवू, लग्न ठरलंय नको बनवू, असं काय बोलू नको वगैरे काय 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 सांगत होती. बट तो पास्ट मला पास्ट मॅच ठेवून द्यायचा होता आणि फायनल शेअर करायचा होता, म्हणून मी बोलून टाकला. तर गाईज मम्मी काय येत नाहीये ब्लॉग मध्ये, कारण मी तिला या गोष्टी बोलायला अजिबातच आवडत नाहीत.
मी तुम्हाला पण सांगितलं की मला पण बिलकुल नाही आवडत त्या गोष्टी बोलायला, पण ठीक आहे. तर सानिका, आता हा ब्लॉग नवीन नाहीये, तुला वाटत असेल मी नवीन स्टार्ट करतो किंवा काय असं वगैरे नाहीये विषय. तर नाही नाही काही पण नाहीये. मला हे सांगायचं आहे की मी फायनली ब्रेकअप ब्लॉग केलेला आहे. सगळ्यांना स्टोरी सांगितलेली, सगळ्यांनी पूर्ण बघितलेली आहे. आणि तसं आपण लास्ट ब्लॉग फक्त मी तेवढं एंडिंग आहे ब्रेकअप ब्लॉगची. नाही नाही मी सांगितली स्टोरी अशी, पण एक वरवर ना बेसिक आयडिया दिली कशी येतो स्टोरी. जास्त डीप नाही गेलो याच्यामध्ये, कारण एवढं पण जास्त काय खराब मला सांगायचं नाही. हा ते चांगलं आहे आणि ते गोष्टी बोलायचे पण नाही. तर काय म्हणायचं मग तुला त्या गोष्टीवर? मला त्या गोष्टीवर काय म्हणायचंच नाहीये. मला ह्याची खुशी आहे की ती गोष्ट धरून आधी म्हणायचा की बघू कधी लग्न होईल असं तसं, खूप टाळायचं ते टॉपिक. पण खुशी याची आहे की त्यांनी मनाव घेतलंय आणि फायनली लग्न झालंय, त्याची खुशी आहे जास्त. आणि ते जेव्हा ही स्टोरी मी तुम्हाला सांगितली, पण जेव्हा मी सानिकाला सांगितली तेव्हा सानिकाची रिएक्शन काय होती? एकतर मला ऐकून घ्यायची होती, त्यावेळेस मी आधीला म्हणत होते नाही सांग मला, नाही काय होणार सांग सांग. पण ज्यावेळेस आधीने सांगितलं त्यावेळेस सानिका रडायला लागली होती. तर कारण त्यावेळेस तिथे कोण नव्हतं आणि फोर्सफुली म्हणताना असे किती रात्री 1:30-2 वाजले होते. मी एकदा म्हणत होते की मला सांगायचं नाहीये, मला बोलायला नाही आवडत ते. पण ती म्हणजे आज सांगितलं तू घरीच जायचं. बेस्ट पार्ट इज आणि मी तेच बोललो त्यांना ब्लॉग मध्ये की आता हा विषय मी ह्यासाठी आता बोलतोय, कारण ह्याच्या नंतरचा ब्लॉग मध्ये मी डायरेक्ट इंट्रोड्यूस करणार आहे माझ्या बेटर हाफला. सो नंतर हा विषय मला परत नकोय, सो मी हा विषय एंड करून टाकतोय. एंड. तर गाईज आता आम्ही बाहेर जाणार आहे, पण आता सौरभ पण आलाय. तर सौरभला पण माहिती नाहीये नेमका ब्लॉग कशा चालूय. तर आज ब्लॉग मध्ये मी म्हणजे ह्या ब्लॉग मध्ये मी ब्रेकअप स्टोरी सांगितली बाबा. हो तीच ब्रेकअप स्टोरी ज्याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम झाले होते. येस समजा ना. तर काय म्हणायचं मग तुला त्याच्यावर? ते तू मला आधी कितपर्यंत डिटेल दिले ते मला नाही, मी असं टोटल नाही सांगितलं, पण मेन मेन जे प्रॉब्लेम झाले किंवा ज्या गोष्टी झाल्या त्या सगळ्या सांगितल्या. येस की आता नवीन सगळं स्टार्ट करतो, त्यामुळे आता मागचं मागे सोडून द्यायचं, बस त्यामुळे सांगून टाकलं. पण सगळ्यांची डिमांड होती की तू सांग सांग, तू बोललाय तर तू सांग म्हणून. असं तू केलं ना क्लिअर? केलं क्लिअर, एवढा विषय नव्हता. ठीक आहे. तर सौरभ तर त्या पूर्ण फेज मध्ये त्यांनी जवळनं बघितलंय सगळं की आदित्य कुठल्या ह्याच्यापर्यंत जाऊ शकतो. तर बावळट पण आलो गाईज, तो सोडून दिलाय आणि त्यातनं बरंच काही शिकलोय. होपफुली तुम्हाला पण समजलं असेल. सो ठीक आहे, कंटिन्यू करा. अरे हा घालून हे घातलंय कारण आमच्या आमचा चुलत भाऊ आहे हर्षल, त्याचं उद्या लग्न आहे. तर मग आता सौरभसाठी आम्ही हा कॉस्ट्युम ट्राय केला इथे, आणि माझ्यासाठी मी आता बघणार दुसरं काहीतरी. येस माझेच असत. हा परफेक्ट दिसतंय. चलो गाईज.